शिवसेनेने केलेला आहे आणि म्हणूनच ही 55 वर्ष ही अत्यंत महत्त्वाची आहे। 1966 पासून शिवसेना नेते शिवसेनेचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी प्रसंगी लाठ्या काठ्या खाऊन प्रसंगी जेल उपासमार जे जे म्हणून संकट येईल त्या त्या प्रत्येक संकटासाठी आपल्या कुटुंबाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून महाराष्ट्राचं एवढं मोठं कुटुंब आणि देशाचं एवढं मोठं कुटुंब सांभाळण्यासाठी कायम शिवसैनिक हा रस्त्यावर उतरला आणि वेळोवेळी प्रत्येकाला न्याय मिळवून दिला। अशी ही शिवसेना 55 वर्ष ही मशाल सातत्याने धगधगते आहे आणि अशा वेळेला या शिवसेनेचा वर्धापन दिन हा सोहळा दरवर्षी आपण षण्मुखानंद या ठिकाणी भेटतो आणि मग आपण शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असतो। आज मी आदेश बांदेकर शिवसेना सचिव या नात्याने आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपणा सर्वांना तमाम शिवसैनिकांनी शिवसैनिक आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभर पसरलेल्या प्रत्येक हिंदू बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असतानाच या 55 वर्धापन दिनानिमित्त मी आमंत्रित करतो प्रास्ताविक करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय सुभाष देसाई यांना विनंती करतो की त्यांनी या 55 शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रास्ताविक करावं। जोसेफ ठाकरे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातून केवळ नव्हे तर देशभरातून या कार्यक्रमाशी जे जोडले गेलेले आहेत त्या तमाम शिवसैनिकांना या वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। 55 वर्ष झाली माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्याला आता 55 वर्ष होत आहेत आणि हा सगळा काळ शिवसैनिकांनी सर्व तऱ्हेची रूप संकट पाहत पाहत पार केलेला आहे। जे माझ्या बरोबरीचे शिवसैनिक आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आपणच उल्लेख केलात त्या ज्येष्ठ शिवसैनिकांना आज खरोखरीतच एक समाधान वाटतंय की शिवसेना प्रथम बाळासाहेबांनी स्थापन करून ती वाढवली ही तर त्यांनी क्रांतीच केली परंतु त्यानंतर उद्धवजींकडे ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी सुद्धा शिवसेनेला आज अशा एका टप्प्यावर पर्यंत आणून ठेवलेलं आहे की त्या टप्प्याचा आपल्याला एक आनंद आणि अभिमान वाटतोय। मला आठवतं जेव्हा ही शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्र माननीय उद्धवजींकडे सोपवण्यात आली त्या शिवसेना भवनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला उद्धवजी असं म्हणाले होते की बाळासाहेबांची उंची कोणालाही गाठता येणार नाही मला तर कधीच गाठता येणार नाही असं ते म्हणाले आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख हे पद मी घेत नाही घेऊ शकत नाही आणि मग त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख हे पद स्वीकारलं आणि त्यावेळेला सांगितलं मला बाळासाहेबांची उंची गाठता येणार नाही याची जाणीव आहे परंतु मी एक शब्द तुम्हा सर्वांना देतो की मी शिवसेना 2 पुढे नेईन 2 पुढे नेऊन दाखवीन आणि खरोखरच आज आपण पाहतो आहोत की त्यांनी 2 नाही अनेक पावलं शिवसेनेला पुढे नेलेलं आहे एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे आणि आज ताठ मानेनं शिवसैनिक सर्वत्र पाहू शकतो आणि सर्व जगाला सांगू शकतो होय आम्ही शिवसैनिक आहोत आणि आमचा पक्ष आमचे पक्षप्रमुख हे अख्ख्या राज्याचं नेतृत्व हे कोणालाही आनंद वाटेल अभिमान वाटेल दिशा दाखवेल असं नेतृत्व देत आहेत आणि खरोखरच म्हणजे आपले हे सत्तांतर महाराष्ट्रात झालं आणि 3 पक्षांचं सरकार आलं आणि काय पाहावं की पाठोपाठ करोना काय टपून बसला होता का माहिती नाही त्यांनी झटकन एकदम झेप घेतली आणि कधी पाहिलं नाही असं संकट समोर उभं राहिलं आणि ह्या संकटाचा मुकाबला कसा करायचा सगळेच भांबावून गेले केवळ आपण किंवा
देश नव्हे तर सगळ्या जगातले अनेक देश याच्यातून भांबावून गेलेले आपण पाहिले. आणि आपली पण त्यावेळेला तारांबळ उडाली होती राज्यामध्ये की कोरोनाचं हे सगळं व्यवस्थापन करायचं कसं, कारण रुग्णालय नव्हती, ह्या खाटा नव्हत्या रुग्णांसाठी, अतिदक्षता विभाग आयसीयू त्याचे बेड्स नव्हते, व्हेंटिलेटर्स नव्हते, प्रयोगशाळा नव्हत्या चाचणीच्या. एवढी सगळी बिकट परिस्थिती असताना उद्धवजींनी सूत्र हातामध्ये घेतली आणि सर्वांना धीर दिला आणि सांगितलं की काळजी करू नका, आपण हे सगळे प्रश्न आहेत ते सोडवतो आहोत. आणि मला सांगायला इथे या ठिकाणी हे सांगताना नमूद केलं पाहिजे की मार्च 2020 जेव्हा ही लागण सुरू झाली होती आणि आज आपण जून 2021 मध्ये आहोत, तेव्हाची परिस्थिती आरोग्य यंत्रणेची राज्यातली आणि आजची परिस्थिती ही एकदा जरा पाहिली पाहिजे. काय दिसतं ह्याच्यामध्ये कसा फरक झाला की तेव्हा जेमतेम 200 रुग्णालय होती मार्च 2020 मध्ये, आज आपल्याकडे कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी 6,700 रुग्णालय. त्यानंतर अतिदक्षता विभाग आयसीयू त्याचे बेड फक्त 3,200 होते मार्च 2020 मध्ये, आज 32,000 आयसीयू बेड्स महाराष्ट्रामध्ये सज्ज आहेत. 32,000 म्हणजे 10 पटीने वाढले. व्हेंटिलेटर सेवा किती होते, फक्त 1,000 अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि आज 12,000 व्हेंटिलेटर्स आपण सज्ज केलेले आहेत. दुसरे चाचणी प्रयोगशाळा कळलं तर पाहिजे 10,000 आहे नाही निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ते करण्यासाठी प्रयोगशाळा या राज्यात किती होत्या, फक्त 3. त्या आज ती संख्या कितीवर जाऊन पोचली आहे की मला खरोखर कमाल वाटते की एवढी ही सगळी वाढ करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. 3 ऐवजी आज प्रयोगशाळा आहेत 573. म्हणजे हे जर बघितलं की व्हेंटिलेटर्स 10 पट, रुग्णांच्या खाटा एवढ्या हजारोंनी वाढल्या, अतिदक्षता विभागातले बेड आहेत ते 3,200 वरून 32,000 आणि ह्या प्रयोगशाळा 3 वरून 573. म्हणजे काय महाराष्ट्रानं किती झेप घेतली, किती पुढे केले आणि ह्या सगळी यंत्रणा ही एवढी विकसित केली आणि ह्याच्यामध्ये धीर गंभीरपणानं शांतपणे कुठेही डगमगून आणि गडबडून न जाता उद्धवजींनी ह्या सगळ्याची जी मांडणी केली आणि यंत्रणेला सोबत घेऊन त्यांच्याकडूनच ह्या ही सगळी अंमलबजावणी केलेली आहे. आणि म्हणूनच त्याच्यामुळे लोकांना आज आपण दिलासा देऊ शकतो, ही दुसरी लाट ओसरली, पहिली लाट ओसरली आता दुसरी लाट ओसरते, त्याचाही आपल्याला खूप आनंद होतोय. पण ते त्याच्या मागे काय काय करावं लागलंय आणि किती प्रकारची व्यवस्था करावी लागली, किती प्रकारची कामं करावी लागली, त्यासाठी किती तणाव होता, हे ज्यांनी जवळून हे सगळं पाहिलंय त्या सर्वांना माहिती आहे. आणि पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राने काय केलं, आकडे लपवले नाहीत. हा उद्धवजींचा प्रामाणिकपणा, जे आहेत मृत्यूचे आकडे जे असतील ते जाहीर, रुग्णांचे आकडे जे आहेत ते जाहीर, कुठेही नाही. हे जर संकट असेल, रुग्ण वाढतायत किंवा मृत्यू वाढतायत, तर त्या संकटाला तोंड देऊ, त्याच्यात पासून मागे जाणार नाही. पण मृत्यूचा आकडा कमी दाखवायचा, रुग्णांचा आकडा कमी दाखवायचा, असले काही उद्योग महाराष्ट्र सरकारने आणि उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये अजिबात केले नाहीत, ह्या प्रामाणिकपणालाच दाद मिळाली. आणि म्हणूनच उच्च न्यायालयाने सुद्धा या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं. उच्च न्यायालय एवढंच नाही तर आपलं सर्वोच्च न्यायालय, ही न्यायालय कशासाठी माहीत झालेली आहे, ते सरकारांना झाप झाप झापतात, म्हणजे गुजरात सरकार असू द्या, दिल्ली सरकार असू द्या, किंबहुना केंद्र सरकार असू द्या, न्यायालयांनी त्यांना सोडलं नाही. कोरोनाच्या बाबतीत जी जो हलगर्जीपणा त्या त्या राज्यांनी आणि केंद्र सरकारच्याही जे उणीवा दिसल्या त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना त्या त्या ठिकाणी ठोकलेलं आपण बघितलेलं आहे. पण हे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र कौतुकाचे उद्गार काढले. हे बघा ना, हे एक मुंबईकडून नियोजन शिका असं म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली सरकारला सल्ला मिळाला आणि त्यांनी सांगितलं की हे ऑक्सिजनची व्यवस्था, हे रुग्णांची व्यवस्था कशी करायची,
ही सर्वोच्च न्यायालयानं सल्ला दिला दिल्ली सरकारला, केंद्र सरकारला सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये या गोष्टी जर होऊ शकतात तर इतरत्र का होऊ शकत नाही असा थेट प्रश्न विचारला. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून स्वतः पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीवरून त्यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक हे इतिहासात लिहिलं गेलेलं आहे, कोरलं गेलेलं आहे, ह्या काही सांगोवांगीच्या गोष्टी नाही आहेत. पण हे करण्यामागे जे कष्ट, जो प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता, ह्या शब्दाचा हल्ली फार उदो उदो केला जातो, पण पारदर्शकता जर कुठे पाहायची असेल तर ती महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेली ही व्यक्ती अशी आहे की त्यांना कोण टीका काय होईल याची पर्वा नाही, कोण काय म्हणतील याची पर्वा नाही, माझं काम मी सरळपणानं प्रामाणिकपणाने करणार, हा त्यांचा शब्द असल्यामुळे त्यांनी हे सर्व स्पष्टपणानं जसं आहे तसं लोकांसमोर मांडलं. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा धारावी मॉडेलचं आपल्या कौतुक केलं. आणि म्हणून आता शिवसैनिकांकडून मोठी जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो, अभिमान वाटतो, आपले पक्षप्रमुखांची लोकप्रियता सर्वोच्च ठिकाणी आहे, हे खरोखरच हे आपल्याला मुठभर मास अंगावर चढवणारी गोष्ट नक्की आहे. पण केवळ त्याचा आनंद वाटून चालणार नाही, आपण काय करतो आहोत, आम्ही काय करणार हे सुद्धा शिवसैनिकांनी पाहिलंय. आणि मला खरोखर फार बरं वाटतं की या सगळ्या काळामध्ये शिवसेनेच्या शाखा ह्या रस्त्यावर होत्या, लोकांमध्ये होत्या, लोकांना दिलासा देत होत्या, कोणाला काय जिथे काही कमी तिथे आम्ही, अशी शिवसैनिकाची भूमिका. आणि त्यांनी हे सगळं काम इतक्या दिवसामध्ये कुठेही न डगमगता, अनेकांनी तर आपले प्राण धोक्यात घालून सुद्धा लोकांची सेवा केलेली आहे. कोणाला बेड मिळवून देणं, कोणाला ऑक्सिजन मिळवून देणं, कोणाला व्हेंटिलेटर मिळवून देणं, कोणाची का वाहतूक करणं, सगळ्या गोष्टींसाठी हे शिवसैनिक आज सर्वत्र अक्षरशः प्राणपणाने लढले. आणि ती लढाई अजून संपलेली नाही, म्हणून आता एक प्रतिज्ञा करायची की आपल्याला शासनानं आधी कार्यक्रम दिला होता आणि तो होता की माझे कुटुंब माझी जबाबदारी, ती जनतेच्या सहकार्यामुळे ती मोहीम चांगलीच यशस्वी झाली. तशीच आता दुसरी मोहीम आहे की करोनामुक्त गाव किंवा शहरांमध्ये करोनामुक्त वॉर्ड. तर आता प्रत्येकाने असं म्हणायचं आहे की शिवसेनेचं गाव करोनामुक्त गाव, हा आपला आजचा मंत्र असेल. आणि हा मंत्र घेऊन जय भवानी जय शिवाजी हे जितकं आपण जोशामध्ये म्हणतो त्याचप्रमाणे हे सुद्धा अत्यंत मनापासून म्हणायचं आहे की शिवसेनेचं गाव करोनामुक्त गाव किंवा शिवसेनेचा प्रभाग करोनामुक्त प्रभाग, हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय. मला खात्री आहे की राजकारण करायचं असेल त्यावेळेला शिवसेना काही कमी पडणार नाही, आपण मुत्सद्दीपणामध्ये कुठे कमी पडत नाही. राजकीय डावपेच करायचे असतील तेव्हा ते डावपेच नक्कीच लढले जातील आणि त्यामध्ये आपलं पाऊल पुढेच पडेल. कारण आता पुढे पावलं टाकायची आपण सुरुवात केलेली आहे, हे पाऊल आपलं सतत पुढे पडत राहील. पण ते करत असताना जबाबदारीचं भान हे सदैव आपण मनामध्ये ठेवतो. आणि आताच्या घडीला करोनाची ही लढाई संपूर्णपणे संपलेली नाही, ती चालू आहे हे लक्षात ठेवून शिवसेनेचं गाव करोनामुक्त गाव, शिवसेनेचा प्रभाग करोनामुक्त प्रभाग हे वास्तवात आणण्यासाठी, हे घडवून दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकजुटीने एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन, त्या खांदा लावून आणि हातात हात घालून गावोगावं जायचंय. आणि मी यासाठी म्हणेन की आपल्याला जर कोणाचं आदर्श ठेवायचं असेल तर त्या आशा वर्कर्स आहेत ना, त्यांचं काम कसं चाललंय ते बघावं. अलीकडेच काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या आशा वर्कर्सची अशीच ऑनलाईन बैठक घेतली होती आणि त्यावेळेला त्या आशा वर्कर्स ज्या आहेत त्यांना, सेविका त्यांना बोलायला दिलं होतं. त्याच्यातल्या एक दोन भगिनींनी जे बोलले ते खरोखरच आता ऐकलं तरी आठवलं तरी सुद्धा आपल्याला अगदी गदगदून जायला होईल. त्याच्या त्यावेळेला त्या काय म्हणत होत्या, माझी माता तिची काळजी घेणार, माझं बच्चू त्याची काळजी घेणार, म्हणजे ते बाळ
दुसरे कोणत्या बाईचं आहे, ही जी बाळाची आई आहे ती दुसरी कोणीतरी आहे, पण ही आशा सेविका म्हणते हे माझं बच्चू आहे, हे माझी माता आहे, मी माझ्या गावामध्ये एकही मृत्यू पुढे होऊ देणार नाही, अशा जिद्दीने बोलणाऱ्या ह्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्या ज्या गावोगावी कानाकोपऱ्यातून अत्यंत कठीण परिस्थितीत काम करतायत, ते खरोखर त्यांना आपण सलाम आपला आहे, तेव्हा शिवसैनिकांचं त्यांना वंदन आहेच आहे, आणि तुमच्यापासूनच स्फूर्ती घेऊन आम्ही सुद्धा शिवसेना पुरुष महिला ही सर्वजण अशाच प्रकारे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या सर्व आरोग्य सेवकांशी, आणि आमचा जो वाटा आहे तो सुद्धा आम्ही उचलू, त्यात कमी पडणार नाही. मला असं वाटतं 55व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला जर प्रतिज्ञा कुठली करायची आहे तर हीच आहे की महाराष्ट्राला आम्ही सुरक्षित ठेवू, समृद्ध महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र ही आपली आपलं केवळ स्वप्न नाही, ही आपली जबाबदारी आहे, तो आपला मार्ग आहे. आणि अगदी थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलणार आहेत आपल्यासोबत. ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. योगेशजी, थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबोधन करतील, त्यांच्या संबोधनामध्ये आज कोणते मुद्दे असतील, काय शक्यता आहे? हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसैनिकांना बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत. आजच्या त्यांच्या या संवादात कोणत्या मुद्द्यांवर ते प्रकाश टाकतील, कोणत्या मुद्द्यांवर ते बोलतील असं आपल्याला वाटतं? आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचा आजचा 55वा वर्धापन दिन हा निव्वळ राजकीय आहे, आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती जे राजकीय आरोप केले गेलेले आहेत आतापर्यंत गेल्या 1.5 वर्षामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून, त्या प्रत्येक आरोपाचा ते समाचार घेतील अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये वक्तव्य करत असताना मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी आज बोलणार असं वक्तव्य केलं होतं, यावर्षी कोणती भूमिका ते मांडतील असं आपल्याला वाटतं? आता कसं आहे की 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या संवादाची किंबहुना माझ्या मनोगताची सुरुवात अशी करतोय. याचं कारण मी दसरा मेळाव्यामध्ये जसं मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेनेचा कुटुंब प्रमुख किंबहुना पक्षप्रमुख म्हणून आपल्याशी संवाद साधला होता, आणि आज तर शिवसेनेचा वर्धापन दिनच आहे, त्याच्यामुळे काही काळ जरा मुख्यमंत्री पदाची वस्त्र म्हणा किंबहुना ती झोल म्हणा ही बाजूला ठेवून मी माझ्या शिवसेना कुटुंबातील माता भगिनींशी आणि बांधवांशी संवाद साधतोय. 55वा वर्धापन दिन साहजिकच आहे, पहिल्या प्रथम ह्या 55 वर्ष वाटचालीचं श्रेय ही आज माझ्यासोबत कार्यरत असलेल्या आणि गेली 55 वर्ष आपल्या श्रमाने कष्टाने घामाने आणि रक्त शिंपून ज्याने शिवसेना जोपासली वाढवली पुढे नेली त्या सर्व शिवसैनिकांचं आहे. त्या सर्व शिवसैनिकांना मी अभिवादन करतो आणि तमाम शिवसेना कुटुंबातील माझ्या कुटुंबियांना मी या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. जसं देसाई साहेब आपण म्हणालात आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी या वर्धापन दिनाच्या दिवशी क्षणी आपल्या नजरेसमोरून किंबहुना आपल्या मनात उमटणं या साहजिक आहे. देसाई साहेब माझ्यासमोर इकडे दिवाकरजी रावते बसलेले आहेत, मनोज जोशी आहेत, असे पहिल्या फळीतले डाके साहेब आहेत, पहिल्या फळीतले नेते हे आज सुद्धा माझ्यासोबत मला मार्गदर्शन करत कार्यरत आहेत. मात्र त्यावेळीची जी शिवसेना होती ती त्यावेळीची म्हणजे मी लहानपणीची म्हणतोय, आता तर आणखीन बलवान झालेली आहे. तेव्हा प्रमोद नवलकरांचं एक वाक्य असायचं, शिवसैनिकाच्या आयुष्यामध्ये 3 सण आहेत. एक 23 जानेवारी म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस,
दुसरा 19 जून म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आणि तिसरा मार्मिक 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. थोडक्यात काय तर हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो हो करतो मी म्हणतो, पण गेल्या वेळेचा आणि या वेळेचा हा जो वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन हा या या नवीन माध्यमातून आपण एकमेकाला शुभेच्छा देत साजरा करतो आहोत. गेलं 1.5 वर्ष ठीक आहे, सत्तेचं 1.5 वर्ष तो भाग वेगळा, त्याचा थोडक्यात एक आढावा आदित्य साहेबांनी केवळ करोना पुरता घेतला, बाकी किती काम झाले काय काम झाले हे कामच आपलं बोलत आहे. अनेकांना त्याच्यामुळे पोटदुखी होते, पोटात मुरडा होतोय, सत्ता नाही म्हणून जीव कासावीस होतो आहे, ते त्यांचं ते बघतील. त्यांच्या दुखण्याला इलाज करणार मी काही डॉक्टर नाहीये. राजकीय औषध द्यायचं तेव्हा राजकीय औषध मी जरूर देईन, पण गेली 55 वर्ष शिवसेना अनेकांचे अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत बघत पुढे चाललेली आहे. आम्ही अनेकांचे रंगही पाहिले, अनेकांचे अंतरंग पाहिलेली आहे, अंतर्मन पाहिलेली आहे, बाहेर काय असतं आत काय असतं तेही पाहिलेलं आहे, आणि ह्या सगळ्या अनुभवाचं गाठोडं घेत आपण पुढे चाललेलो आहोत. देसाई साहेब तुम्ही, खरं म्हणजे मी काही काही विषय मला बोलायचे का हा प्रश्न आहे, कारण असं बोलणं हे खूप कठीण आहे. एक फेसबुकच्या माध्यमातून कोरोनासाठी माहिती देणं किंबहुना तो संवाद साधणं हा एक भाग वेगळा असतो, मात्र भाषण करणं हा एक विचित्र अनुभव आहे. आणि भाषण करताना समोर जल्लोष पाहिजे. समोर जर का कोणी जिवंत अशी आपले रसरसते शिवसैनिक नसतील तर या अशा भाषणाला काय मजाच येत नाही. म्हणून कदाचित काही जण म्हणतील की उद्धव ठाकरे बोलले पण भाषणामध्ये जोश नव्हता. जोश असेल कसा, समोर हशा टाळ्या घोषणा नाहीत, जय जयकार नाही, माझा नाही शिवसेना प्रमुखाचा, प्रमुखांचा, हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा, तो नसताना मी एकतर्फी बोलतोय. आणि एकतर्फी बोलताना अजूनही माझ्या मनामध्ये नेमकं काय बोलावं हे असं काही ठरलेलंच नाहीये. मी बोलत जातो आपल्याशी. सध्याचे जे काही दिवस आहेत या दिवसाबद्दल देसाई साहेब आपण बोललात, खरं म्हणजे अनेक जण आणि अनेक राजकीय पक्ष याही करोनाच्या काळात सुद्धा सोबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ सोबळाचा नारा. सोबळ तर पाहिजेच, ताकद तर कमावलीच पाहिजे, पण सोबळाचा नारा म्हणजे नेमकं काय आहे की मी अनेक जण आहेत आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जण येतात आणि त्यांचे त्यांचे उद्योग व्यवसाय हे सुरू करण्यासाठी परवानगी मागतात. रेस्टॉरंट सुरू करा, आमची दुकानं सुरू करा, आमच्या व्यायामशाळा सुरू करा. आता व्यायामशाळा सुरू करा म्हटल्यानंतर व्यायामशाळेत जी लोक सगळी जातात ती कशासाठी जातात? व्यायाम करतात. व्यायाम करतात म्हणजे सगळेजण काय कुस्तीच खेळायला जातात का? असं नाहीये, पण आपलं बळ हे असलंच पाहिजे. जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेना प्रमुख सांगायचे की स्वतःचं बळ आणि आत्मविश्वास, तुझ्यामध्ये जर का आत्मविश्वास नसेल तर तू काही करू शकणार नाहीस, आणि आत्मविश्वास जर का असेल तर जगाच्या पाठीत कुठेही जा तुला मरण नाही. हा आत्मविश्वास आणि आत्मबळ, आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेने दिलं. ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा मुंबईमध्ये, मुंबईतच काय महाराष्ट्रामध्ये, मराठी माणूस ही एक क्षुल्लक गोष्ट होती. म्हणजे मराठी माणसाला मान तर सोडाच पण अपमानित होऊन जीवन जगावं लागत होतं. आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना जर का केली नसती तर आज देश तर सोडा महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाची जी काही अवहेलना झाली असती ती म्हणजे विचारता सोय नाही. हे मी का सांगतोय तर जे अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत त्यांना सांगायचंय मला की स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढण्यापुरतंच असायला पाहिजे असं नाही, तर एक अभिमानाचं, स्वाभिमानाचं आणि हक्काचं, न्याय हक्क मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होतोय, अन्यायविरुद्ध वार करा. अरे बळच नाहीये, वार कसला करतोय? तलवारच पेलायची हिंमत नाही, अरे तलवार उचलण्याचं तरी ताकद कमाव आणि मग वार कर. तर ही जी काही ताकद लागते, स्वबळाची ताकद, स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत होत असते, कोण हारतं कोण जिंकतं, जिंकलं आनंद आहे, पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता ही घात करते. ज्याप्रमाणे देसाई साहेब आपण सांगितलं की गेल्या आठवड्यामध्ये
मी आशा सेविका ज्या आहेत ज्यांना आपण आशाताई म्हणू त्यांच्याबरोबर संवाद साधला, राज्यातील आपल्या सर्व सरपंचांशी संवाद साधला, त्याचबरोबरीने आपल्या गेल्या निवडणुकीत दुर्दैवाने जे काही पराभूत झाले त्या उमेदवारांशी मी संवाद साधला आणि मी त्यांना हेच सांगितलं की आता आपल्या समोरचा पराभूत हा शब्द काढा, पराभव हा निवडणुकीत झालेला आहे, आपण मनाने खचलेलो नाही, जो मनाने खचला तो संपला आणि ते जे बळ आहे ते स्वबळ आहे, ते स्वबळ आहे। कोणतेही संकट गेल्या अनेक वर्ष गेल्या 55 वर्षात अनेक संकट आली, आज सुद्धा या संकटाचा सामना करतोय, पण संकटाला जर मी घाबरलो तर मग मी शिवसैनिक कसा? मी शिवसेनेचा पक्षप्रमुख तर सोडाच, पण शिवसेना प्रमुख आणि मा या मला माफ करणार नाही जर संकटाला जर मी घाबरलो तर। आणि माझ्या आजोबांची तर शिकवणच होती की संकटाच्या छाताडावरती चालून जा, संकटाच्या छाताडावरती जर का चालून जायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे आणि स्वबळ पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो की काही जण उद्या बातमी करतील उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा, नारा नाही, आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, आणि तो केवळ निवडणुकांशी संबंधित नाही तर अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी। अन्याय कोणाविरुद्ध? कोणावरती अन्याय? स्वतःवरती अन्याय, अजिबात नाही। जसं सुरुवातीला शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या होय मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असो ही घोषणा एक दिली होती आणि जी घोषणा तमाम महाराष्ट्राने उचलून धरली होती ते सोबत, तेव्हा शिवसेनेवरती संकुचितवादाचे आरोप झाले, प्रांतीयतेचे आरोप झाले, डरले नाहीत शिवसेना प्रमुख, करत गेले काम, पुढे करत गेले। आणि गेल्या वेळेला मी सांगितलं होतं, कदाचित काही जणांच्या लक्षात नसेल, आजही पुन्हा सांगतोय की गेल्या अनेक वर्ष आपली स्थानीय लोकाधिकार समिती जी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढते, भारतीय कामगार सेना लढते, पण स्थानीय लोकाधिकार समिती ही शिवजयंतीच्या वेळेला एक शिवराय संचलन करते, मी सुद्धा काही वेळेला गेलो नाही। मी गेल्यानंतर मी काय पाहिलं तिथे, तर तो जो परिसर आहे तो मुंबईतला कुलाबा म्हणजे फोर्ट परिसर, अत्यंत सरळ उच्च भ्रू ऑफिसेस, तिथे ते शिवराय संचलन होत। आता त्या विभागाचं वैशिष्ट्य काय, मी ज्या ज्या वेळेला जातो आवर्जून जातो आणि मुद्दामहून मी चौफेर बघत असतो सगळीकडे, माझ्या आजूबाजूला तर शिवसैनिक असतातच पण चौफेर पाहताना आजूबाजूच्या ज्या सगळ्या मोठमोठ्या इमारती आहेत, सगळी मोठमोठी ऑफिसेस आहेत, हे दुथडी भरून बघत असतात शिवसेनेकडे, शिवसेनेच्या ताकदीकडे, त्या भगव्या ताकदीकडे। खिडकीतनं लोक डोकावत असतात, त्या पॅरापिटवरती लोक असतात, गच्चीतनं लोक बघत असतात, काही झाडावर चढलेले असतात। हे अप्रूप आहे, किंबहुना हा चमत्कार आहे। हा चमत्कार काय आहे की तो काळ जेव्हा शिवसेना नव्हती तेव्हा ह्या इमारतींचे दरवाजे खिडक्या मराठी माणसासाठी बंद होत्या, त्या बंद दरवाज्यावरती धडक मारून तोडून शिवसेनेने मराठी माणसं त्या ऑफिसमध्ये कार्यालयात मी तर म्हणेन घुसवली, होय घुसवली, आणि त्यांना न्याय मिळून दिला। हे शिवसेनेचं कर्तृत्व, जर बळ नसतं, मनगटात ताकद नसते, मनगट आहेत पण त्या मनगटात ताकद नाही, लेच्यापेच्या मनगटाने काही होऊ शकत नाही। शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला तुला मनगट आहे आणि त्या मनगटामध्ये कधी काळी हिंदवी स्वराज्याची तलवार होती ही जाणीव करून दिली आणि मग जो काय मराठी माणूस पेटला उठला आणि मुंबई आणि महाराष्ट्र त्यांनी सांभाळली हे सर्वश्रुत आहे। हा शिवसेनेचा इतिहास आहे। जेव्हा मराठी माणसाची भूमिका मांडली तेव्हा आम्ही संकुचित होतो, तेव्हा आम्ही प्रांतीय होतो, पण ठीक आहे। पण जेव्हा शिवसेना प्रमुखांच्या लक्षात आलं की मराठी पण जरूर प्रादेशिक अस्मिता नक्की, पण हिंदुत्वावरती संकट आलेले आहे, माझ्या देशावरती एक वेगळं संकट येत आहे, तेव्हा जसं मराठी म्हणणं हे कमीपणाचं लक्षण होतं तसंच हिंदुत्व नुसतं हिंदुत्वाचा उच्चार करणं, उच्चार करताना सुद्धा भल्या भल्याने कापर भरत होतं आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी गर्व से कहो हम हिंदू है हा एक बुलंद नारा दिला, तीच ही शिवसेना जिने महाराष्ट्राला आधार दिला, हिंदुत्वाच्या रूपाने देशाला आधार दिला, तीच प्रांतीय संकुचित शिवसेना जेव्हा हिंदुत्वाचा अंगीकार केला तेव्हा धर्मांध झाली। म्हणजे टीका करणारे तुम्ही काही करा, टीका करणार, टीकेची पर्वा करू नका, तुमच्या मनाला काय पडते ते करा। जर मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढायचं असेल जरूर लढेन, जर हिंदुत्वासाठी लढायचं असेल मी जरूर लढेन, पण हिंदुत्व म्हणजे आमचं राष्ट्रीयत्व आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे। काही जण मला सांगतात की मी
मरे मराठा सभागृहात बोललो की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवरचं नाहीये. हे माझं वाक्य नाहीये, हे शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे. काही जणांना वाटलं की यांचं हिंदुत्व हे त्यांच्यापासून वेगळं आहे, तसं नाहीये. राष्ट्रीयत्व पहिला देशाभिमान, हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे, देशाभिमान आणि मग आमची प्रादेशिक अस्मिता. हे का मी सांगतोय, कारण आपला हिंदुस्तान जो आहे तो एक संघराज्य आहे. अनेक भाषावार प्रांतरचना जेव्हा झाली, भाषावार प्रांतरचना ही मुळात आपण नाही केली, ही भाषावार प्रांतरचना तेव्हा झाली. प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला, त्या प्रांताला एक राजधानी मिळाली, त्याने एक राज्य प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री मिळाला आणि सगळे एकत्र मिळून आपल्या हिंदुस्थानची निर्मिती झाली. म्हणजे आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा प्रादेशिक भाषावार प्रांतरचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये. अनेक भाषा एक देश आणि अनेक भाषा असं जगाच्या पाठीवरचं हे एकमेव उदाहरण असेल. आणि त्या उदाहरणामध्ये आपण मराठी आहोत, कोण गुजराती आहे, कोण उत्तर भारतीय आहेत, कोण म्हणजे कर्नाटकी कानडी आहेत, कोण मल्याळ बोलतात, कोण तमिळ बोलतात, कोण आणखी उडिया बोलतात, असं सगळे बोलतात, कोण आसामी आहेत. पण याचं एकत्रीकरण हे आपल्या देशाची ही ताकद आहे. म्हणजे आपल्या देशाचं जे काही स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याची आणि देशाची जी काही शक्ती आहे, त्या शक्तीचा पाया हा प्रादेशिक अस्मितेचा आहे. आणि प्रादेशिक अस्मितेवरती जर का घाला आला तर मग मला वाटतं या देशाच्या संघराज्याच्या एका या पद्धतीलाच नाही म्हटलं तरी तडाखे बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या वेळेला शिवसेनेवरती आरोप होतात, प्रादेशिकतेचे होतात, धर्मांधतेचे होतात, पण ते हे विसरतात की शिवसेने एवढं राष्ट्रावरती देशावरती प्रेम करा हे सांगणारा हा दुसरा पक्ष त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन असेल असं मला वाटत नाही. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, आम्ही बोलतो ना जय महाराष्ट्र बोलतो, एकमेकाला भेटल्यानंतर जय महाराष्ट्र बोलतो, पण जय हिंद जय महाराष्ट्र, माझा देश पहिला आणि मग माझा महाराष्ट्र, हे आमचं नाही म्हटलं तरी आयुष्य आहे, हे आमचं आयुष्य आहे आणि हे आयुष्य सोडून नाही चालणार. ज्या ज्या वेळेला संकट येतं तेव्हा तेव्हा शिवसेना पुढे सरसावते. करोनाच्या काळात सुद्धा सरसावलेली आहे, तेही मी आपल्याला सांगेन. पण जर का आपण सेनापती बापटांची आठवण दरवेळेला काढणार असू, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविन राष्ट्र गाडानं चाले, ठरावी रवयरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, आहे का ती महाराष्ट्राची ताकद, शक्य होईल का आपल्याला? आहे, जरूर आहे. पण आज आपण जे काही बघतो आहोत, मला राजकारणावरती नुसतं बोलायचं जरी नाही तरी देखील जे गेल्या काही दिवसात घडलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं भाष्य तर करावं लागेल. अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा निवडणुका नाही आहेत, पण नुकत्याच ज्या काही बंगालच्या निवडणुका झाल्या, स्वबळाचा अर्थ निवडणुका नुसत्या जिंकणं नाही तर ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी तर लढल्याच जिंकल्याच, पण मला त्यांच्याबरोबर बंगाली जनतेचं सुद्धा खास कौतुक करायचं. याला म्हणतात स्वबळ. त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली. निवडणुका होतात, निवडणुका जातात, केवळ कोण हरलं आणि कोण जिंकलं हा विषय गौण आहे. पण ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप, अनेक हल्ले म्हणजे अशी तशी कोणत्याही पद्धतीने हे झाले, त्या अंगावरती झेलून सुद्धा बंगाली माणसाने आपलं मत निर्भीडपणाने मांडलं, याला म्हणतात खरं बळ, आत्मबळ. ज्या बंगालने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वंदे मातरम हा स्वातंत्र्याचा मंत्र दिला होता, तोच बंगाल ज्याने सुभाषबाबू दिले, सुधीराम बोस दिला, बंकिमचंद्र दिले, रवींद्रनाथ टागोर दिले, किती माणसं दिली, त्याच बंगालनी एक स्वत्व काय असतं हे दाखवून दिलेलं आहे. ज्या बंगालनी पुन्हा एकदा सांगतो, वंदे मातरम ह्या दोन शब्दांनी क्रांती केली. अनेक जण विचारतात वंदे मातरमचं नाव तुम्हाला बोलता येतं का? वंदे मातरम म्हणजे ते सुजलाम सुफलाम सगळं तो भाग वेगळा, ते आहेच. पण वंदे मातरम जे आपण ऐकतो कारण आपण त्या काळात नव्हतो, की अनेक क्रांतिकारक वंदे मातरम बोलत बोलत हसत हसत हसवत गेले. म्हणजे हा एक क्रांतीचा महामंत्र त्या बंगालने दिला आणि त्याच बंगालने पारतंत्र्यासाठी जसे क्रांतिकारक दिले तसंच स्वातंत्र्यासाठी सुद्धा प्रादेशिक अस्मिता कशी जपावी ह्याचं एक उदाहरण घालून दिलेलं आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की प्रादेशिक अस्मिता ही जपलीच पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आमच्या प्रादेशिक अस्मितेपुढे देश गौण आहे, नाही. देशाभिमान पहिला, हिंदुत्व जरूर, पण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे,
केवळ एखाद्या धर्माचा, म्हणजे मी मोकळेपणाने सांगतोय आणि हे माझं नाहीये, जे देसाई साहेब तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुखाने किंवा आजोबांनी माझ्या दिलेला वारसा हा आपण पुढे घेऊन जात असताना तो वारसा अधिक समृद्ध कसा होईल, संपन्न कसा होईल, देशाच्या, जग खूप मोठा आहे, देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचेल, ते माझ्यापर्यंत काम करणं याला मी म्हणेन या वारसाला न्याय देणं किंवा वारसाला वारशाला पुढे नेणार आहे. आणि हिंदुत्वाबद्दल मी आपल्याला सांगत असताना अनेकांचा जो एक गैरसमज होतो की आता शिवसेनेने महाविकास आघाडी केलेली हिंदुत्व सोडलं का, असं हिंदुत्व म्हणजे काय, असं पेटंट कंपनी नाही हो, हे माझच हे माझच हे हे माझच हे गेलं म्हणजे तू हिंदुत्व सोडलं, असं नाहीये. हिंदुत्व म्हणजे असं काही असं नेशनची सोडण्याची काही वस्तू नाहीये. हिंदुत्व हे आमच्या इथे आहे, हृदयात आहे. जे शिवसेना प्रमुख सांगायचं की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, तो श्वास थांबला तर काय राहणार, आयुष्याला अर्थ काय राहणार. आणि म्हणून कोणी अशी गैरसमज करून घेण्याची गरज नाहीये की यांनी युती तोडली, आघाडी केली, आता युती किती काळ टिकली, आघाडी किती काळ टिकणार, ठीक आहे ना, बघत जाऊ आम्ही पुढे, त्याची काळजी कशाला करतो. जोपर्यंत आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणं, गोरगरिबांचा एक नाही म्हटलं तरी आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करणं, आणि त्याच्यासाठी जर काही गोष्टी कराव्या लागल्या असतील आणि कराव्या लागत असू करत असू, तर याचा अर्थ लगेच हे सोडलं आणि ते धरलं आणि हे सोडलं असा त्याचा अर्थ होत नाहीये, असा त्याचा अर्थ होत नाहीये. पण हे जे राजकारण आहे ते आता वळत 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 चाललेलं आहे. 55 वर्ष आपण जे काय राजकारण पाहिलं त्यावेळेला दिग्गज नेते एक एक काही होते, ती जी काही उंची होती ती उंची आता सगळ्यांनाच कळते, काय उंचीची लोक आपल्यासह किती राहिलेली आहेत, किती उंची बघताना वर बघायचं का खाली बघायचं, हे जो तो राजकारणात जे काय चाललेलं आहे त्याच्यावरून आपल्याला कळते. पण या करोना सारख्या संकटाच्या काळात सुद्धा राजकारण करणं आणि ज्या पद्धतीने राजकारण हल्ली आपल्या देशात चाललेलं आहे, हे मी म्हणेन राजकारणाचं विकृतीकरण आहे किंवा राजकारणाचं विद्रुपीकरण आहे. केवळ मला हे पाहिजे, कशासाठी पाहिजे, सत्ता पाहिजे ना, घ्या ना. मी अनेकदा सांगितलेलं आहे की सत्ता प्राप्ती म्हणजे माझ्यासाठी व्यक्तिगत हे कधीच स्वप्न नव्हतं, पण एक आव्हान आलं, जबाबदारी आली, स्वीकारावं लागलं, कोणताही काही अनुभव नाही, मी स्वीकार. आता जे काही कौतुक केलं जातं हे माझं कौतुक नाहीये, अजिबात नाहीये. तुम्ही जर का माझे सगळे सवंगडी जे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले आहेत, मी हेही कित्येकदा सांगितलेलं आहे की तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणं हे माझं कित्येक जन्माचं भाग्य आहे, कित्येक जन्माची पुण्याही आहे. आणि तुम्ही जर का सोबत नसतात आणि तुम्ही जर का सोबत नसाल तर मी एक पाऊल काय, एक कण सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही. हे सगळं जे काय आहे हे तुमच्या मेहनतीचं आणि आशीर्वादाचं फळ आहे. प्रशासन ज्या पद्धतीने काम करतायत आहे, आता ती तो सर्वे कोण घेत की देशामधला सर्वोत्तम मुख्यमंत्री कोणता, मी काय आपला पळायला किंवा मॅरेथॉन खेळायला गेलो नाहीये, जात नाहीये. अनेक जण माझ्यावरती टीका करतात की घराच्या बाहेरच पडत नाही पडत, पण घराबाहेर न पडता जर काम एवढं होत असेल, घराबाहेर पडलं तर काय होईल, आणि ते सुद्धा मी पडणार आहे. पण मी सगळ्यांना सांगायचं की घरात राहा, सुरक्षित राहा. हे जे आपलं प्रशासन आहे ह्या प्रशासनाची सुद्धा कमाल आहे. ज्या पहिल्या लाटेचा दुसऱ्या लाटेचा उल्लेख देसाई साहेब आपण केला, आता मला त्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. कारण रात्री अपरात्री सकाळी दिवसा करी कोणाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मुख्य सचिवांचा किंवा कोणाचा फोन आला की पहिलं फोन आला म्हटला की धस्स व्हायचं की काय होते आणि हे काय सांगणार. अशा या पद्धतीमध्ये प्रशासनाने सुद्धा जी अहोरात्र मेहनत केलेली आहे, जनतेने जे काही सहकार्य केलेलं आहे, शिवसैनिकांनी जे काही एक अहोरात्र मेहनत केलेली आहे, त्याचा हा सगळा परिपाक म्हणजेच दुसऱ्या लाटेवरच आपलं नियंत्रण. शिवसैनिकांवरती अनेकदा टीका होतात. आता गेले 2-3 दिवस शिवसैनिकांना माहिती असेल, मला मेसेज येत आहेत शिवसेना प्रमुखांचं ते भाषण, कोणतं भाषण, त्यातलं एक वाक्य की त्याचा फटकन आवाज आला तर आपला का अडकन आवाज आला पाहिजे, हे आता गेल्या 2 दिवसात का सगळीकडे व्हायरल होत आहे हे ज्याचं त्याला माहितीये, याला म्हणतात शिवसैनिक. तर हे शिवसैनिकाची ओळख आहे, पण ती नुसती हणामाऱ्या करणं, खून खराबा करणं हे नाही, हे आपलं काम नाहीये. खून खराबा, रक्तपात करणं हा शिवसेनिकाचा गुणधर्म नाही. तो अन्यावरती वार करणारा शिवसैनिक, तो रक्तपात करणारा शिवसैनिक नाही. पण ही जर का ओळख कोण मुद्दामून जाणूनबुजून करून देत असेल तर
तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख ही अनेकांना आहे, अनेकांना आहे, आहे ना? ठीक आहे, 92-93 साली शिवसैनिक रस्त्यावरती उतरला नसता तर मुंबई वाचली नसती, हे त्रिवार सत्य आहे. पण त्याच बरोबरीने रक्तदानाचा विश्वास करणारी शिवसेना शिवसैनिक ही सुद्धा ओळख शिवसेनेची आहे. हे आरोप करणाऱ्यांपैकी किती जणांची अशी ओळख आहे हे पहिल्यांदा त्यांनी मला सांगावं. ज्या ज्या वेळेला रक्त पुरवठा कमी होत जातो मग मी आवाहन करतो, या कोरोनाच्या काळात सुद्धा मी आवाहन केलं की रक्त पुरवठा कमी होत चाललेला आहे, रक्तसाठा कमी होत चाललेला आहे, शिवसैनिकांनो रक्तदान करा. अक्षरशः कोरोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवसैनिकांनी हजारो बाटल्या रक्तदान करून कित्येक जणांचे जीव वाचवले. रक्तदान करताना आम्ही बघत नाही की मी दिलेले रक्त हे कोणाला जाणार आहे, मराठी माणसाला जाणार आहे ना, हिंदूला जाणार आहे ना, हे नाही विचारत बसत. जो कोणी ज्याला कोणाला गरज असेल त्याला ते रक्त जात. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. आमच्या रक्तावरती अनेक जण सांगतात की सर्व धर्मियांचं रक्त लाल आहे, बरोबर आहे, पण आमचं रक्तदान जे आहे ते सर्व धर्मियांसाठी, ज्याला ज्याला गरज असते त्याच्यासाठी ते वापरलं जातं, त्यांचे ते जीव असतात. तर हे जे काही होत आहे हे ही शिवसैनिकाची ओळख आहे. अनेकदा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, जसं आता ते तोक्ते वादळ येऊन गेलं, त्याच्या आधी निसर्ग वादळ आलं, परंतु मुंबईमध्ये सुद्धा आणि राज्यात सुद्धा कधी पूर येतो, दुष्काळ पडतो, एखादी आता जशी साथ आलं तशी साथ येते, तेव्हा पहिला धावून जातो तो शिवसैनिक. ही शिवसेनेची ओळख आहे. त्याच्यामुळे बदनामी करणारे बदनामी करतायत. मी जे म्हंटल की राजकारणाचं विद्रुपीकरण चाललेलं आहे ते हेच आहे. आरोप करायचा आणि पळून जायचं, म्हणजे तुम्हाला बदनाम करून टाकायचं. स्वतः कोण आहेस, स्वतः तू कोण आहेस, तू आम्हाला आमच्यावरती आरोप करतोय, तुझा चेहरा कधी आरशात पाहिलास का, तू कोण आहेस, तुझं सगळं चारित्र्य स्वच्छ आहे का, तुझ्यावरती जे काही तू आमच्यावरती आरोप करतोय ते तुझ्यावरती झालेले नाहीयेत का? पण आम्ही असे आरोप करून कोणाला केवळ बदनाम करायचं म्हणून करत नाही. आम्ही आमच्या एका रुबाबात चाललेलो आहोत. 55 वर्ष ही साधी सुरी वाटचाल नाहीये. जर शिवसेनेचं राजकारण हे हीन दर्जाचं असतं किंबहुना केवळ हपापलेपणाचं असतं, मला मिळालंच पाहिजे, मला सत्ता पाहिजे, कशाला पाहिजे ते नाही माहिती, पण सत्ता मिळालीच पाहिजे, नाही तर शिवसेना टिकलीच नसती, अजिबात टिकली नसती. मी शिवसेना पुढे नेऊन दाखवीन हे कशाच्या जोरावर सांगितलं, कशाच्या जोरावर सांगितलं, कारण हे तुम्ही सर्व शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या पठडीमध्ये तयार झालेला आहात त्या जोरावरती मी सांगितलं. आणि आजही माझा आत्मविश्वास तोच आहे की शिवसेना अजूनही पुढे जात चाललेली आहे. एक एक पाऊल, एक एक पाऊल, एक एक पाऊल करत पुढे चाललेली आहे. आणि या सगळ्या काळामध्ये आपण स्वबळ म्हणजे काय हा जो एक महत्वाचा भाग आहे. आज देश जगाचं मला काही विचार करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक जगाला देशाला कोण ना कोणतरी एक दाता आहे, त्राता आहे, पंतप्रधान आहे, सगळे आपल्या देशात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राचा अनुभव घेत असताना देशाचा इतर राज्यांचा अनुभव काही वेगळा आहे असं मला वाटत नाही. आपण कोरोनाचा सामना करतोच आहोत, मुकाबला करतोच आहोत, अजून किती काळ हे संकट चालेल हे काही सांगता येत नाही. पण हे विशेष एक सांगण्याची गोष्ट म्हणजे वैद्यकीय शास्त्राप्रमाणे कोविड आणि नंतर पोस्ट कोविड, म्हणजे कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा रुग्णांवरती काही त्याचे दुष्परिणाम होतात ते आता आढळत आहे. म्हणजे तो मिकॉर मायकोसिस असेल, आणखीन काही असेल, आणखीन काही असेल, ह्या झाल्या आरोग्याच्या तक्रारी. पण कोविड नंतर ज्याला पोस्ट कोविड वातावरण जे होईल त्यावेळेची परिस्थिती कोणी विचार करत असेल असं मला वाटत नाहीये. कोविड नंतरची परिस्थिती म्हणजे काय, या कोविडच्या काळामध्ये काही आप्तस्वकीय आपले सुद्धा सोडून गेलेले आहेत, अनेक कुटुंबातील कर्ते कर्वे ते सोडून गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाचं रक्षण कोण करणार, त्यांच्या कुटुंबातला जो जो कमावणार असेल तो गेलेला असेल, कुटुंबातील कोणतरी निघून गेलेला असेल, हा एक भाग झाला. अनेक जणांचे रोजगार बुडालेले आहेत. लॉकडाऊन दुर्दैवाने आणि नाईलाजाने एक आतापर्यंत उपाय मी म्हणत नाहीये, पण किंबहुना असं म्हणे मी तात्पुरता मार्ग आहे, तर तो स्वीकारावा लागत असताना अनेक रोजगार बुडाले असतील. महाराष्ट्रामध्ये या लॉकडाऊनच्या काळात देसाई साहेब आपणच लाखो करोड रुपयाचे सामंजस्य करार केले, ते बरोबर आहे, परंतु हे प्रत्यक्ष अंमलात येईपर्यंत काही काळ लागणार आहे. म्हणजेच काय, तर
रोजगाराचं काय होणार, रोजीरोटी नाही म्हटलं तरी थोडीशी मंदावलेली आहे, तर पोस्ट कोविड हे जे काय वातावरण आहे की माझं काय होणार ह्या एका चिंतेने देशातील सर्व नागरिक हे अस्वस्थ आहेत, चिंतामग्न आहेत, आणि त्यांची अस्वस्थता आपण लक्षात न घेता केवळ स्वबळाचा नारा दिला, एका हाती सत्ता आणू, लोक जोड्याने आणतील, लोक म्हणतील की तुझी सत्ता आणि स्वबळ ठेव तुझ्याकडे, पहिले मला भाकरी कशी देणार ते सांग, माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग, ते न करता तू बरा तुझं बळ तू उभा राहायचं काही करायचं आणि आम्ही तुला मत द्यायची, तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भेटायला लावणार, तर हा विचार आज आपण केला नाही तर मग मात्र आपला देश अराजकता हा शब्द कदाचित तर अगदी टोकाचा होईल, पण अस्वस्थतेकडे चाललेला आहे हे निश्चित, हे निश्चित. पुढे काय आहे, सत्ता आहे, सत्तेचा उपयोग काय करून घेणार, सत्ता हवी आहे, सत्ता मिळेल त्याचा उपयोग काय करून घेणार, स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी, हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ निवडणुका आहे की निवडणुका हा एक विचार आणि सत्ता प्राप्ती हा एक विचार सर्व राजकीय पक्षाने बाजूला ठेवून या संकटाचा सामना जो आता आपण करतो आहोत हा आरोग्यविषयक झाला, पण आर्थिक संकट जे उद्या येणार आहे त्या आर्थिक संकटाचा सामना हा कसा करायचा त्याचा विचार जर का आपण न करता विकृत राजकारण करत राहिलो तर मग मात्र आपलं आणि आपल्या देशाचं काही खरं नाहीये, खरंच खरं नाहीये. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे, नक्कीच देसाई साहेब तुम्ही जे बोललात की कार्यक्रम शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, काय कार्यक्रम दिला, राजकीय कार्यक्रम दिला की आम्ही स्वबळावरती आता सत्ता मिळू, नाही तुम्ही काय सांगितलं, करोनामुक्त गाव करा. किती राजकीय पक्ष असं त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सांगत असेल की राजकारण बाजूला ठेवून माझं गाव माझी वस्ती माझं घर हे करोनामुक्त ठेवा, हा कार्यक्रम देणारे किती राजकीय पक्ष असतील, माझं माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय की माझ्या घरामध्ये, म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 3.25 लाख लोकांना आपण घरं दिली, महाआवास योजना 3.25 लाख लोक, त्यांना सुद्धा मी सांगितलं की घरं ह्या घराच्या चाव्या ह्या तुम्हाला देतोय, पण माझी अट एकच आहे की प्रत्येकाने शपथ घ्यायची की माझ्या घरात मी कोरोना येऊ देणार नाही. असं जर का प्रत्येकाने ठरवलं की माझ्या घरात कोरोना येऊ देणार नाही ती काळजी आम्ही सर्व कुटुंबीय घेऊ, तर घर 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 करोनामुक्त झालं, वस्ती करोनामुक्त होईल, वस्त्या करोनामुक्त झालं, गाव करोनामुक्त होईल, गाव झालं तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्य हे करोनामुक्त होऊ शकतं, होऊ शकतं. हे काम हे एकतर्फी सरकारचं काम नाहीये, एकट्या दुकट्याचं कामच नाहीये, ही एक चळवळ झाली पाहिजे. का मी सरपंचांशी बोललो, का मी आशा वर्कर्स त्यांच्या बरोबर बोललो, का मी सगळ्यांशी बोलतोय, का मी माझा डॉक्टरी संकल्पना आणली, ती एवढ्यासाठी की सगळी लोक, स्वातंत्र्य कधी मिळालं, जेव्हा ती एक चळवळ निर्माण झाली. लोकमान्य टिळकांनी सुद्धा, लोकमान्य त्यांना का म्हणतात की त्यांना जेव्हा लक्षात आलं की कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला यश मिळत नाही. संयुक्त महाराष्ट्र कधी यशस्वी झाला, तमाम मराठी माणूस गिरणी कामगारासह जेव्हा रस्त्यावरती उतरला तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ती मिळवली, हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. आणि त्याचप्रमाणे जर कोरोनातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस या चळवळीमध्ये जोपर्यंत सहभागी होत नाही तोपर्यंत आपण कोरोनामुक्त होणं हे अवघड नाही, अशक्य आहे. आणि मला असं वाटतं की आज 55 वर्ष शिवसेना पूर्ण करून पुढे जात आहे. राजकारण राजकारणाचं राजकारणाच्या ठिकाणी जे करायचं ते बघून घेऊ. सुरुवातीलाच मी म्हटलेलं आहे प्रत्येकाचे रंग अंतरंग हे बघत बघत आपण पुढे चाललेलो आहोत. आपली सुद्धा एक स्वतःची भूमिका आहेच, आपण सुद्धा एक दिशा ठरवलेली आहेच. सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही हे तर आपलं व्रत आहे, पण त्याच बरोबरीने आपण उगाचच कोणाची तरी पालखीही वाहणार नाही हे सुद्धा आपल्याला आपल्याला ठरवावं लागेल. शिवसेनेचा जन्म हा न्याय हक्कासाठी झालेला आहे, दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी नाही. आम्हाला पालखीला म्हणजे ती दिंडी वेगळी, ती आता दिंड्या तर सुरू होतील, कृपा करून गैरसमज करू नका, त्या दिंड्या वेगळ्या तो ती मानाची पालखी असते, पण त्या हलत्या चलत्याच्या पालखीला खांदा देणं ह्याच्यासाठी शिवसेनेचा आणि शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही. आम्ही चालू ते स्वाभिमानाने चालू, अभिमानाने चालू, अगदी पायात फाटके जोडे असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण आम्ही आमच्या पावलांवरती खंबीरपणाने पुढची वाटचाल करत जाऊ. हे शिवसैनिकाचं ब्रीद, शिवसेनेचं ब्रीद, हेच आणि हीच आपली ताकद. म्हणून ही शिवसेना आधी
चाळीस पंचेचाळीस वर्ष शिवसेना प्रमुखांनी पुढे नेली, आज ही आपल्या आशीर्वादाने जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे, ही चालत राहणार आहे पुढची 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष। ही मी एक परंपरा आहे, शिवसेना हा एक विचार आहे, शिवसेना पक्ष नाही संघटना नाही, तर शिवसेना हा एक विचार आहे आणि तो विचार आपल्या सगळ्यांचा आहे, सगळ्यांच्या हिताचा आहे, तो आपण आपापल्या परीने पुढे नेत आहात, तसा तो नेत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तेव्हा सत्तेसाठी लाचार होणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आताच्या ह्या क्षणाची मोठी बातमी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो, सत्तेसाठी लाचार होणार नाही असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित करताना म्हटलेलं आहे। शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सत्ता गेल्यानं अनेकांच्या पोटात मुरडा आल्याचं देखील त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर यावेळी टीका केलेली आहे आणि सत्तेसाठी लाचार होणार नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवलेलं आहे। एक हाती सत्ता आणण्याची भाषा करणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील असंही वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरेंनी केलंय। शिवसेनेचे स्वबळ अन्यायाविरोधात लढण्यासाठी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं।